कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अर्जा काय झाले काय अर्जा? पण नेमकं काय करायचंय का या ठिकाणी? पर्दाफाश. अर्जुन काय झालंय? सरकारांनी आणि मनी मावशींनी नक्की काय केलंय याचा आपण आज पर्दाफाश करणार. काय झालंय? मनी मावशी आणि सरकारांनी लग्न केलंय, एवढं सरळ आहे ते? दादा हे बघ, तुला राग आलाय हे साहजिक आहे, पण सरकारांची पण काहीतरी बाजू असेल ना, ती समजून घेऊ ना आपण. एक मिनिट, त्यांच्या बाजूने म्हणजे? म्हणजे बघा, आपल्या सरकारांबद्दल जर हे काय कळलं असतं, म्हणजे त्यांनी दुसरं लग्न केलंय किंवा करणार आहे असं काय, तर आपण विश्वास ठेवला असता का? म्हणजे मी तर असं ठेवला. होय, माझा तर नसता बसला. वय, अरे तेच की, त्या मनीनंच काहीतरी जादू टोना केलाय म्हणून ते असं वागायला लागलेत. काही जादू टोना वगैरे नाही, सरकारांकडून चूक झाली म्हणजे झाली. हा सगळं खरंय, पण करायचंय काय भाऊजी आपल्याला? नाही म्हणजे त्या मनी मावशी उठल्या ना तर सगळाच घोळ होईल. हा हा, मग मी म्हणतोय काय, मनी मावशी चुपली आता मस्त पैकी डारडो, सरकार गेलेत बाहेर, त्यामुळे सरकार परत आल्यावर मनी मावशी उठायच्या, आता आपण सरकारांना गाठायचं आणि त्यांना विचारायचं की काय काय ना, आम्हाला क्लिअर क्लिअर सांगा. आणि उठल्या तरी इकडे येणार नाहीत, कारण मी कडी घातली बाहेरून. आणि सरकार आले का नाही आपण डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालूया, त्यांना विचारूया तुम्ही जे लग्न केलंय त्याचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे, आणि पुरावे नसतील तर मग हे इलिगल लग्न आहे, आणि मग केलं तर हे असं खोटं खोटं लग्न केलंय का त्यांनी? हा 100% यांच्याकडे पुरावे नसणार आहेत मी सांगतो, कारण आदल्याच दिवशी रात्री मी गेलो होतो त्यांच्या घरी आणि त्यांना म्हणलं गाव सोडून निघायचं, गपचूप गाव सोडून जायला तयार झाले होते, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यात मांडवात, मांडवळ्या बांधून. अर्जुन, मग असं एका दिवसात झालंय काय? त्या दिवशी मनी मावशी घरी आल्या होत्या ना आईंना भेटायला, त्याच दिवशी काहीतरी झालंय. काके तुझ्या लक्षात आहे का अजून काय झालं होतं का, मावशी काय बोलली होती का असं? त्या दिवशी मला तिच्याकडे लक्षच द्यायचं नव्हतं, त्यामुळं मी आपलं औषधं घेतली आणि झोपले. मावशींसोबत त्या दिवशी सुजय पण होता. पिवताई, सुजय भाऊजींना काहीतरी माहिती असेल बघ यातलं. हा पर सुजय तोंड उघडलतावा ना, आपण सरळ सरकारांनाच विचारू ना. सर, आणि ह्या लग्नाचे काही पुरावे नसतील ना तर हे लग्न इलिगल आहे. आई अहो, आपण हे लग्न कधी मोडू शकतो? नाही नाही, सरकार हो म्हणणारच नाहीत, कारण हा जो घोळ घातला ना तो सरकारांनी घातला. का घातलाय मला माहीत नाही, आणि असं पण असेल अर्जुन, आपण उगाच इथं तर्कवितर्क लावतोय आणि त्यांनी खरंच लग्न केलं असेल तर पुरावे असतील त्यांच्याकडे तर? कारण तेवढ्या उलट्या काळजाचा आहे तो माणूस. मग दादा आपण एक काम करू ना, सरकार आले की त्यांना सांगू मनी मावशीने आम्हाला खरं खरं सांगितलं, म्हणजे असं खोटं खोटं सांगायचं. आम्ही पोलीस लोक असं करतो, भले भले पासतात, त्यांना सांगायचं की मनी मावशीने आम्हाला सगळं सगळं सांगितलंय, आता आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचंय, बस झालं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.